नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक धीर. आरोग्य मंत्र्यांनी दिली NIV संस्था आणि नायडू रुग्णालयाला भेट. अखेर निर्भयाच्या आरोपींना उद्या दिनांक 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्याचा निर्णय. आणि कोरोना व्हायरस रोखण्यासाठी बस, कॅब आणि इतर वाहनांमध्ये फवारणी. आता पाहूया बातम्या सविस्तराने. मी स्वतः आज देखील पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्याशी या संदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल असे सांगितलंय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितलंय. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्यासमोर येण्याचं कारण आपल्याला कल्पनाच आहे की गेले काही दिवस एक वेगळं जागतिक युद्ध हा संपूर्ण देश किंवा जग लढत आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ज्या ज्या सूचना आम्ही सरकार म्हणून आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण नुसत्या पाळत नाही आहात, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्यसुद्धा करतात. हे युद्ध आहे आणि ह्या युद्धामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे आपल्या सरकारचं बळ आहे, हीच तर आपली ताकद आहे. शेवटी एक लक्षात घ्या की ह्या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजे आपली यंत्रणा ही सज्ज आहे. पण यंत्र आणि यंत्रणा ह्यातला फरक लक्षात घ्या. ही यंत्रणा सज्ज आहे म्हटल्यानंतर डॉक्टर्स, सिस्टर्स, सगळे वॉर्ड बॉईज, औषधं, त्याच्यानंतर व्हेंटिलेटर्स, मग क्वारंटाईन, आयसोलेशनची सुविधा, ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता लागेल त्या सर्व गोष्टी आपल्याकडे पुरेशा आहेत. एवढंच नाही तर आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा सुद्धा आहे. म्हणून मी वारंवार आपल्याला सांगतो की घाबरण्याचं कारण नाही आहे. घाबरून किंवा भीतीने युद्ध लढलं जात नाही. युद्ध म्हटल्यानंतर युद्ध हे जिद्दीने लढावं लागतं आणि जिद्दीवरती जिंकावं लागतं. माझी आपल्याकडनं एक अपेक्षा आहे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जणांनी 65 सालचं आणि 71 सालचं युद्ध पाहिलं असेल. मी युद्ध पाहिलं असं म्हणत नाही, पण युद्ध अनुभवलेलं आहे, कारण तेव्हा मी खूप लहान होतो. युद्ध म्हटल्यानंतर मी युद्ध म्हटल्यानंतर बोलून का थांबलो, कारण युद्धाचा अनुभव हा फार वाईट असतो. तो 71 साली आला, त्याच्यानंतर बारीक सारीक किंवा मोठमोठ्या ज्या चकमकी होतात तिथे तिथे काय परिस्थिती तेव्हा होत असते हे आपल्याला माहिती आहे. अनेक जवान हे लढतात, धारातीर्थी पडतात, देशासाठी अक्षरशः छातीचा कोट करून ते लढत असतात. आणि तेव्हा मी जे काय अनुभवलं, संध्याकाळच्या सुमारास पटकन भोंगा वाजायचा, सायरन वाजायचा, सायरन वाजला रे वाजला की पळापळ व्हायची. मग कोणी कारण त्याच्या सूचना होत्या, घरात असाल तर पलंगाखाली, टेबलाखाली, जिथे जिथे तुम्हाला आडोसा मिळेल, छप्पर मिळेल त्याच्याखाली जा. एवढंच नाही तर सायरन वाजल्यानंतर घराघरातले दिवे हे बंद व्हायचे. नुसते दिवे बंद व्हायचे नाही तर जोपर्यंत युद्ध चालू होतं तोपर्यंत घराच्या खिडक्यांच्या काचानंसुद्धा जाडे कागद लावून आतला प्रकाश बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जायची. हे कोणाला आवडत होतं का? नाही. परंतु युद्ध म्हटल्यानंतर शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये, आपल्या वस्तीवरती त्यांचा हल्ला होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात होती. 71 युद्ध तर असं म्हणतात की शत्रूची विमानं आपल्या मुंबईपर्यंत आली होती. ते स्वतः मी तेव्हा ते गोळे वगैरे फेकले गेले होते, त्याला काय स्ट्रेसर्स म्हणजे ट्रेसर्स म्हणजे काय म्हणतात ते मी स्वतः बघितलेलं आहे. आपले सैनिक बहादूर आहेत, त्या जवानांनी अत्यंत धैर्याने आणि हिमतीने ती शत्रूची विमानं परतून लावली. हे मी तुम्हाला का सांगतोय की हे एक वेगळ्या अर्थाने युद्ध आहे, विषाणूंशी युद्ध आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. आणि हे युद्ध लढत असताना ज्या सूचना आम्ही तुम्हाला देतो आहोत त्या सूचना तुम्ही पाळाव्यात ही माझी तुम्हाला एक विनंती आहे. भोंगा वाजलाय, सायरन वाजलेला आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. सीमेवरती जसे आपले जवान लढत असतात तसे आपले सगळे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, अगदी पोलीस यंत्रणा, इतर सगळ्या समाजसेवी संस्था, मग आपले बसेसचे ड्रायव्हर्स असतील, ST असतील, सर्व ही सरकारी यंत्रणा आज वीरासारखे आपल्यासाठी आपलं घरदार, कुटुंब किंवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे आपल्यासाठी लढत आहेत. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की घरात राहा, घराबाहेर जाऊ नका, अनावश्यक प्रवास करू नका, त्याच वेळेला ही लोकं आपल्यासाठी 24 तास आपल्यासाठी आणि आपल्यासाठीच आपलं सर्व काही विसरून ही तिथे लढतायत, शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
जर ते 24 तास आपल्यासाठी काम करत असतील तर आपण त्यांना मदत करताना आपण आपल्या घरामध्ये राहू शकत नाही का? काय हरकत आहे? मी जे तुम्हाला आवाहन केलं की गर्दी टाळा, मला एक समाधान आहे की सर्व धार्मिक स्थळं, मंदिरं असतील, मस्जिदी असतील, दर्गे असतील, चर्चेस असतील, हे जवळपास सर्व जणांनी आपापली दर्शनं ही सगळी बंद केलीत, पूजा अर्चा चालू आहेत, पण धार्मिक यात्रा, जत्रा, राजकीय कार्यक्रम, क्रीडा यासारखे सगळे कार्यक्रम आपण रद्द केलेले आहेत. अनावश्यक प्रवास तरी देखील होतोय. ट्रेनची गर्दी ओसरलेली आहे, बसची गर्दी ओसरलेली आहे, पण अजूनही ती, मी तर म्हणेन, शक्य असेल तर पूर्ण बंद झाली पाहिजे. मी कालच निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, शासकीय ऑफिसेस आहेत, त्यांना 50% उपस्थिती ही दिवसाला सुरांच्या वेळा मी वाटून देतोय. कदाचित मी एक दिवसाआड किंवा एक आठवडाआड असा निर्णय घेतो आहे, पण एक लक्षात घ्या की हा जो विषाणू आहे तो हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकतो आहे. आपल्याकडे सुद्धा त्याच्या केसेस वाढत आहेत. समाधानाची गोष्ट जरी असली तरी ती काळजीची नाही असं मी म्हणत नाही. काळजी तर घेण्यासारखीच आहे की आपल्याकडे जे रुग्ण आहेत ते बहुतेक सगळे बाहेरून आलेले नाही, सर्वच्या सर्व बाहेरूनच आलेले आहेत, आणि फार कमी हे त्यांच्या संपर्कात जे आलेत त्यांना ह्या विषाणू ग्रासलेले आहेत. आज सुद्धा बातम्या येत आहेत की अमुक एका देशातून हजारो लोक आपल्याकडे येणार. कालच मी सिंगापूर येथे विमानतळावरती अडकलेल्या आपल्या, म्हणजे आपलेच मराठी आहेत, महाराष्ट्रातले आहेत, हिंदुस्थानी आहेत, अशा पर्यटनासाठी जी लोक तिथे गेली होती त्यांच्याशी बोललो, त्यांनाही इथे यायचं आहे. बाहेरचे लोक जी येत आहेत ती सुद्धा आपलीच आहेत, घाबरून जाऊन चालणार नाही. मला असं वाटतं ही सगळी जी लोक येत आहेत ही आपलीच आहेत. आपल्यापैकी कोणाची तरी ते नातेवाईक आहेत, कोणाची मुलं आहेत, माता पिता आहेत, काका काकी असतील, मामा मामी असतील, आई वडील असतील, मित्र असतील, ओळखीचे असतील. मी सर्वांना एक विनंती करतोय, आपल्याला खास करून, की ज्यांच्या ज्यांच्या ओळखीमध्ये, संपर्कामध्ये ही सर्व लोक आहेत त्यांना तुम्ही फोन करून सांगा की बाबा आपण जरूर या. पण हे एक परदेशी संकट आहे, आपल्या देशात निर्माण झालेले संकट नाही आहे, हे परदेशी संकट आहे. आपण तिथून इथे आल्यानंतर आपण तर सुरक्षित राहाच, पण आपलं घरसुद्धा सुरक्षित ठेवा. याचाच अर्थ असा की ज्या सूचना आपण तिथे दिलेल्या आहेत त्या कृपा करून पाळा. कारण काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की हातावरती स्टॅम्प मारलाय. काही जणांची अशी इच्छा असते की बाबा आम्ही घरी जाऊन क्वारंटाईनमध्ये राहतो. ठीक आहे, विश्वासावरती सगळं काही होतं, पण स्टॅम्प मारलेले लोक ही इकडे तिकडे फिरायला लागतात. म्हणजे काय होतं, कळत न कळत जर कोणाला प्रादुर्भाव झाला असेल तर ती व्यक्ती काय अपराधी नाहीये, पण ते लक्षणं लपवणं, आपल्या प्रवासाचा जो काय ट्रॅव्हल हिस्ट्री हे लपवणं आणि कळत न कळत त्याचा प्रसार करणं हे चूक आहे. हे काम होता कामा नये. आणि म्हणून ही सगळी जी काही लोक येणार आहेत त्यांना आपण क्वारंटाईनची सोय करतो आहोत. दुर्दैवाने कोणात अशी लक्षणं आढळली तर त्यांना आयसोलेशनची सुविधा करतो आहोत. मी स्वतः आज देखील माननीय पंतप्रधानांशी बोललेलो आहे. त्यांना ज्या काही गोष्टी आपल्याकडे करणं आवश्यक वाटतात त्याच्याबद्दल मी त्यांना विनंती केली आहे. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकारसुद्धा, अगदी पंतप्रधानसुद्धा आपल्याबरोबरीने या युद्धामध्ये उतरलेले आहेत. सहकार्य पूर्ण करण्याचं त्यांनी एक वचन दिलेलं आहे, तसं ते केंद्र सरकारकडनं होतंय. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला इथे वाटतात की पाहिजे, जसं चाचणीची सुविधा आज कमी आहे पण कालपासून ती आपण वाढवलेली आहे, पण ह्या वाढवण्यासाठी, ही सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते. त्या परवानगीसाठी मी 2 दिवसापूर्वी पण बोललो होतो, आज सुद्धा बोललेलो आहे, आरोग्यमंत्र्यांशी बोललेलो आहे केंद्रातल्या. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ये तो हम कर रहे हम दे रहे हैं आप चिंता मत करो. तर सर्व मिळून आपण हे युद्ध लढतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणीही घाबरून जाऊन चालणार नाही. हे युद्ध म्हटल्यानंतर युद्ध हे जिद्दीवरती लढावं लागतं. ही यंत्रणा जी आहे, मी ज्यांची बरोबरी जवानांची केलेली आहे, त्या यंत्रणेवरचा भार कमी करणं हे आपलं काम आहे. कारण ही यंत्रणा ती सदैव कार्यरत ठेवणं, त्यांची कार्यक्षमता ही वाढवणं हे आपल्या हातात आहे. त्यांच्यावरचा भार जेवढा आपण कमी करू तेवढी त्यांची कार्याची क्षमता ही वाढत जाईल. ते सुद्धा माणसंच आहेत, ती सुद्धा आपल्यासारखीच कोणाचे ना कोणाचे तरी कुटुंबी आहेत. कळत ना कळत त्यांच्याही मनामध्ये चिंताही आहेच, पण ते चिंता किंवा स्वतःचा धोका ह्याचा कसलाही विचार न करता हे 24 तास आपल्यासाठी काम करतायत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या सूचना सरकारतर्फे आपल्याला दिल्या जातात त्या आणि तेवढ्याच पाळा. कृपा करून इतर कोणी काही सांगेल त्या सूचना सरकारनी सांगितल्याशिवाय
अंमलबजावणी त्याच्यावरती करू नका. मी सर्व धर्मियांना एक विनंती करतोय, कारण हे संकट जातपात धर्म ओळखत नाही. संकट हे संकट असतं, आपत्ती आपत्ती असते. तसं हे संकट आहे, ही आपत्ती आहे, हे युद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने जर त्याचा मुकाबला केला तर मला खात्री आहे आपल्याकडे या संकटाचं काहीसुद्धा किंबहुना हे संकट काहीसुद्धा आपलं वेडवाकडं करू शकणार नाही. म्हणून आपण एकजुटीने शिवरायाच्या महाराष्ट्राची ताकद, कारण महाराष्ट्र शिवराय म्हटल्यानंतर लढवय्या हा आलाच, हा लढणारा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, शिवरायाचा लढणारा महाराष्ट्र आहे, तो या संकटावरती सुद्धा मात केल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनात खात्री आहे. फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे. अजूनही ट्रेन असतील, बस असतील, कृपा करा, गर्दी कमी करा. सरकार निर्णय घेऊ शकतं, पण तिथपर्यंत सरकारला जाण्याची इच्छा नाही. आजही माझं म्हणणं आहे, जिथे जिथे अनावश्यक असतील अशा गोष्टी, मग दुकानं असतील, कंपन्या असतील, इतर काही गोष्टी असतील, वर्क फ्रॉम होम जसं चीनने केलं, आणि चीन हा पहिला देश होता जो या संकटाने ग्रासला, पण कदाचित चीन हा पहिला देश आहे जो या संकटातून बाहेर पडला. आपल्याला सुद्धा बाहेर पडायचं आहे, म्हणून आपल्या सगळ्यांची या सहकार्याची मला अपेक्षा आहे. आणि जसं आजपर्यंत आपण सहकार्य केलं तसंच याही पुढे कराल, आणि आपण सर्व मिळून या संकटावरती मात करू हा आत्मविश्वास बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेला, नायडू रुग्णालयाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली आहे. यावेळी संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबर बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली आहे, त्याचबरोबर दिवसरात्र काम करणाऱ्या सगळ्यांचे आभार देखील व्यक्त केलेत. सुरुवातीलाच पुणे दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्र्यांनी NIV संस्थेला भेट दिली आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी महापालिकेच्या डॉक्टर नायडू रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री टोपे यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या सद्यस्थिती जाणून घेतली, त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याबाबत सूचना केल्या. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका उत्तम सेवा देत असल्याबद्दल श्री टोपे यांनी त्यांना धन्यवाद दिले. अखेर निर्भयाच्या आरोपींना उद्या दिनांक 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय. उद्या सकाळी निर्भयाच्या आरोपींना फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी फाशी देण्याचे ठरवले गेले. मागील काही दिवसापूर्वी एका आरोपीने राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल केली होती, पण तरीही राष्ट्रपतीद्वारा ती फेटाळण्यात आली. शेवटी 20 मार्च ही तारीख शेवटची असा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. तसेच पुणे शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये उपनगरांमध्ये नागरिकांची ये जा करत असतात. उपनगरांमध्ये पुणे शहरातील कॅब बस मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात, याची खबरदारी म्हणून शिरूर, वागोली, शिक्रापूर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर पुणे शहरातून येणाऱ्या बसेस कॅबसह सर्व वाहनांवरती औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनापासून कशी सावधगिरी लागली पाहिजे, की त्याच्यापासून काय प्रादुर्भाव होतात, किंवा आपण काय सतर्कता केली पाहिजे, की आज आपण प्रत्येकाने मास्क हे घातले पाहिजे, किंवा आज आपण बाहेरून कोणी आलं तरी हातपाय स्वच्छ धुतले गेले पाहिजे हे करत आहोत. त्याचबरोबर मी जेवढ्या वागुली गात आमच्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमधील चेअरमन लोकांना देखील मेसेज दिला की तुमच्या सोसायटीमध्ये जर बाहेरून कोणी दुबया, इटली वगैरे, कुठेही फ्रान्स वगैरे या परदेशातून येणारी व्यक्ती जर आली असेल तर त्यांना त्वरित ग्रामपंचायतीचा संपर्क साधा, किंवा आपला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे वर्षा गायकवाड म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क साधणं. ग्रामपंचायतीच्या मार्फत देखील 1500 मास्क हे आपल्या ग्रामपंचायतीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील वाटप केलेली आहे. त्याबरोबरीने आज आम्ही शाळा, कॉलेज, बरोबरीने आमचा मंगळवारचा बाजार, आठवडे बाजार हा देखील बंद केलेला आहे. बरोबरीने आज आमच्या गावातून काही महिलांचे जिम्स आहेत किंवा जेंट्स जिम आहेत या देखील बंद केलेल्या आहेत. जेवढी जास्तीत जास्त आपल्याला सतर्कता पाळता येईल त्या. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने.
प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। शहराचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी अधिक जलद प्रतिसाद पथके तात्काळ कार्यान्वित करा, असा आदेश महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले। कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरात नेमके कोणकोणत्या भागात सर्वेक्षण केले, निर्जंतुक केले, फवारणी केली याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी घेतली। जलद प्रतिसाद पथकाने कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या। शहरात ज्या ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होत आहे ते तात्काळ बंद करण्यासंदर्भात प्रशासनाने पावले उचलावीत। होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती तथा सोसायटीतल्या रहिवाशांनी सहकार्य करावे, अशा स्वरूपाचे पत्र महापालिकेने सोसायटी धारकांना द्यावे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण अतिदक्षता कक्ष कमी पडत असल्यास तात्काळ त्याची उभारणी करावी, अशा सूचना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केल्यात। एनजीओ असतात, होमगार्ड असतील किंवा अशा संस्था सुद्धा पुढे येतील आणि त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत करतील, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा प्रशासनाला आम्ही दिलेल्या आहेत। पत्नीला न सांगताच मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला जाणं एका व्यक्तीला चांगलाच महागात पडलंय। इटलीहून परतल्यानंतर तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले। कोरोनाची लागण झाल्याने आता पत्नीसमोर आपलं बिंग फुटणार याची चिंता सतावू लागली आहे। त्याला कोरोना लागण झाल्याची चिंता नाही तर पत्नीला आपलं गुपित कळू नये अशी प्रार्थना तो करतोय। 30 वर्षीय व्यक्तीने पत्नीला आपण कामानिमित्त युकेला जात असल्याचं सांगितलं होतं, पण आपला पती मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला चालला आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती। अजूनही तिला आपल्या पतीला युकेला गेल्यानंतर कोरोनाची लागण झाली असंच वाटतं। इटलीहून परतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने त्याने रुग्णालय गाठलं आणि तपासणी यावेळी त्याने तेथील डॉक्टरांना आपण मैत्रिणीसोबत इटलीला गेलो होतो तेव्हा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट सांगितलं, मात्र त्याने आपल्या मैत्रिणीचं नाव उघड करण्यास नकार दिला। चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला असून बुधवारी एकाच दिवसात 475 जणांचा मृत्यू झालाय। कोणत्याही देशात कोरोनामुळे एका दिवसात इतके बळी गेल्याची जगातली ही पहिली घटना आहे। दुर्दैवाने याआधी एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटना इटलीतच घडली होती, त्यावेळी एका दिवसात 368 जणांचा मृत्यू झाला होता। राज्यात नव्याने 8 ठिकाणी स्त्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। तात्काळ 3 ठिकाणी लॅब सुरू होणार आहे, आदी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुंबई येथील KEM व कस्तुरबा रुग्णालयात नव्याने आणखीन एक लॅब, पुण्यात BJ मेडिकल कॉलेज या ठिकाणी नवीन टेस्टिंग लॅब उद्यापासून सुरू होणार आहे, तर हाफकिनला आणखीन 2 लॅब पुढील 4 दिवसांमध्ये सुरू होणार आहेत। धुळे, औरंगाबाद, सोलापूरमध्येही लॅब सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या नव्या लॅबसाठी NIV कडून उपकरण मिळणार आहेत। केंद्र शासनाकडून 10 लाख तपासणी किट्स मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते। त्यांनी राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट दिली, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला आत्ताच मी त्या ठिकाणी भेट दिली आहे आणि आपल्याला माहिती आहे की ती एक फाउंडेशन संस्था आहे या सगळ्या वेगवेगळ्या व्हायरसेसवर रिसर्च करणारी सुद्धा आणि डायग्नोसिस करणारी ती एक सगळ्यात मोठी लॅब आहे। जवळजवळ 50-60 वेगवेगळ्या देशातील लॅब्सला ॲफिलिएट असणारे म्हणजे ही हब आहे आणि ती बाकीच्या सगळ्या खऱ्या अर्थाने त्यांचं हँड होल्डिंग करून त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये या सगळ्या लॅब्सला ग्रो करण्याचं काम किंवा त्यांना वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। उद्देश माझे दोन होते महत्त्वाचे आज इथे NIV ला जाण्याचे। एक उद्देश आहे की आपल्याकडे जवळजवळ 8 ठिकाणी आपण नवीन टेस्टिंग फॅसिलिटीज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्या संदर्भातील ज्या इक्विपमेंट्स लागतात ज्याला आपण ऑटोमेटेड न्यूक्लिक ॲसिड एक्स्ट्रॅक्टर म्हणू आणि RT-PCR म्हणू की ही जे इक्विपमेंट लागतं की ज्या माध्यमातून ही टेस्टिंग शक्य होऊ शकते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या 7-8 ठिकाणी सर्व ठिकाणी आहेत, परंतु आपल्याला परमिशन्स अभावी या सगळ्या लॅब सुरू करता येत नव्हत्या।
म्हणून मी त्याचा 2 दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत होतो की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. आणि मग आज मी इथे डायरेक्टर मिसेस प्रिया अब्राहम, त्याचबरोबर लॅबॉरेटरीच्या इन्चार्ज वर्षा पोद्दार यांनासुद्धा डिटेलमध्ये चर्चा केली. आणि मला आनंद आहे सांगायला या ठिकाणी की आज आपण जवळजवळ नवीन 3 ठिकाणी आपण उद्यापासून ॲक्च्युली सुरू करतो आहोत. त्याच्या किट्स, त्याचे रिएजंट्स NIBCडून ताबडतोबीनं दिले जाणार आहेत. हे सर्व पार्श्वभूमी यासाठी सांगतो की आपल्याला KEM मुंबई, त्याचबरोबर कस्तुरबाला आणखीन एक सेटअप केलेला आहे. तिथे आणखीन एक सेटअपचा 250 सॅम्पल्स पर डेची आणखीन एक नवीन सेटअप त्या ठिकाणी सुरू होतो आहे. KEMला नवीन सुरू झालेला आहे. BJला ताबडतोबीनं उद्यापासून सुरू होतो आहे. त्यामुळे हे 3 तर अगदी सुरू झाल्याच जमा आहेत, हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि हाफकिनचे जे सध्याचे CEO आहेत मिस्टर राजेश देशमुख, त्यांना पण मी बोललो. तिथे NIV मुंबई युनिट आणि ICMR असे मिळून हाफकिनला आणखीन 2 लॅब्स ते सुरू करतायत. आणि ते साधारणपणे आजपासून 4 दिवसामध्ये सुरू होईल असं आम्ही त्यांच्याकडून पूर्ण वधवून घेतलं. आणि छोट्या मोठ्या ज्या बाबी तिथल्या राहिलेल्या आहेत त्या करून त्या ठिकाणी 4-1 दिवसामध्ये NIV च्या सहाय्याने हाफकिनमध्ये आणखीन 2 त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. आता आमचा उर्वरित प्रयत्न राहिलेला आहे, ज्याचं मी मंत्री मोदींना सांगितलं आहे की JJमध्ये सुरू करायचं आहे. त्यानंतर मेडिकल कॉलेजनी चालवत असलेले जे हॉस्पिटल्स आहेत, मग ज्यात औरंगाबाद असेल, धुळे असेल, मिरज असेल, सोलापूर असेल, या 4 ठिकाणीसुद्धा येणाऱ्या 10-15 दिवसाच्या आतबाहेर लवकर सुरू करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री मोदींची तयारी आहे. आणि खाली फील्डवरसुद्धा त्याबाबतची संपूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे टेस्टिंग फॅसिलिटीज मोठ्या पद्धतीनं आपल्या सर्व ठिकाणी सुरू होत आहेत, हे मला खास करून या ठिकाणी सांगायचं आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळ अमीरघाट येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 2 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याच आगीत आणखीन 2 मुले गंभीर जखमी आहेत, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. भाग्यश्री कैलास ठाकूर आणि शिवा कैलास ठाकूर अशी या मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत, तर नम्रता शुभम दमई आणि ज्ञानेंद्र शुभम दमई जखमी झालेले आहेत. कैलास ठाकूर हे रात्री दूध घालण्यासाठी बाहेर गेले होते, त्याचवेळी घराशेजारील जनावरांच्या चाऱ्याला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत जवळ खेळणारे 4 चिमुकले अडकले, यातील 2 जणांना आपला जीव गमवावा लागला. जखमी नम्रता ज्ञानेंद्रवर पुण्यातील औंध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यातील वडारवाडी भागात मध्यरात्री 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे 15 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, तरी कोणीही जखमी झाले नाही आहे. अग्निशमन दलाने सुमारे तासभर पाण्याचा मारा करून ही आग विझवली आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. शहरातील वडारवाडी भागात बुधवारी मध्यरात्री 2:03 आग लागली असल्याचा फोन अग्निशमन दलाला आला. त्यानंतर 9 पाण्याच्या गाड्या, 3 टँकर आणि 3 देवदूत गाड्यांच्या मदतीने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करून त्या 3:07 आग विझवली. अग्निशमन दल पोहोचण्याआधी घटनास्थळी 2 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी आलेत. याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की आग मोठी होती, मात्र चारही बाजूंनी मारा केल्यामुळे लवकरात आटोक्यात आणणे शक्य झाले. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी 7-8 झोपड्या जळाल्या होत्या. आगीचे नेमके कारण अजून तरी समोर आले नाही. या कामगिरीत अग्निशमन दलाचे 40-50 कर्मचारी सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचं संकट अधिक गडद होत चाललंय, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टी शिवकुमार निलगे यांनी घेतलाय. गेल्या 25 वर्षानंतर पहिल्यांदाच हे मंदिर बंद ठेवण्याची वेळ मंदिर प्रशासनावर आली आहे. शहरात 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे, त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर हे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय. दररोज या ठिकाणी 1000 साईभक्त दर्शन घेत असतात, त्यामुळे साई दरबारी गर्दी होते. त्यामुळेच येथील मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला असून गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच हे मंदिर बंद राहणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे येथे कोरोनाने थैमान घातले आहे, गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती निवळल्यावर पुन्हा सुरू असेल असंही ते म्हणाले. दरम्यान दररोज केली जाणारी पूजा ही नियमित होणार असं त्यांनी सांगितलं. कोरोनाचं जे आता महाराष्ट्रामध्ये जे कोरोना बांधक झालेले आहे बऱ्याचशा लोकांना, त्याचं कोरोना बांधक लोकांना वाढू नये म्हणून
मंदिर बंद करण्यात आले आणि मंदिर जे आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून 20 ते 25 वर्षांनंतर पहिलीच वेळ बंद करण्यात आली आहे. भक्त लोकांकडून त्याचा संसर्ग वाढवू नये, लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर बंद करण्यात आले. नागरिकांना तुम्ही भक्तांना काय आवाहन नाही नागरिकांना आणि भक्तांना असं आवाहन करतो की जास्त काळजी घेण्यात यावे आणि बाहेर कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि शासनाचा जो आदेश आहे तोपर्यंत मंदिर बंद राहील. जी नियमित पूजा असेल ती करणार आहात का? नियमित पूजा आतमध्ये जे पुजारी आहेत ते दररोजचं जे नित्यानंद जो आहे ते पुजारी करते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक धीर. आरोग्य मंत्र्यांनी दिली NIV संस्था आणि नायडू रुग्णालयाला भेट. अखेर निर्भयाच्या आरोपींना उद्या दिनांक 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्याचा निर्णय. आणि कोरोना व्हायरस रोखण्यासाठी बस, कॅब आणि इतर वाहनांमध्ये फवारणी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. Thank you.